दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे. दरम्यान जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरवर्षी आळंदी येथे पार पडणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरवरून संत नामदेव महाराजांची पालखी असते. या पालखीत सुमारे 2000 वारकरी सहभागी होतात. यावर्षी देखील ही पालखी सासवडवरून पुणे येथे मुक्कामी निघाली होती. नामदेव महाराज यांची पालखी दिवे घाटातून पुढे निघून गेली होती. त्याचवेळी उतारावरून येणारा JCP दिंडीत घुसला. या घटनेत 15 ते 20 वारकऱ्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना घडल्याची माहिती बंडादात्या कराडकर यांनी दिली आहे.